पंकजा ताईंची जात म्हणून उमेदवारी दिलेली नाही, जानकरांची जात म्हणून उमेदवारी दिली नाही. महाविकास आघाडीमध्ये काय आलबेल चाललंय हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. सरकारी योजनांमधला भ्रष्टाचार थांबवून गोरगरीब आणि गरजूंना 100% डीबीटीच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोदी सरकारच्या माध्यमातून झालेला आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यामुळे या देशातील साधारणतः 25% लोक दारिद्र्य रेषेच्या वर त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्यामुळे गरिबांना वंचितांना या आर्थिक प्रवाहात आणल्या कारणानं आपली अर्थव्यवस्था प्रगत देशांच्या जोडीनं आज वेगानं वाटचाल करताना त्या ठिकाणी दिसते. आपण गेल्या 10 वर्षामध्ये जर लाभार्थी किंवा अर्थव्यवस्थेचं चित्र जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी पूर्वीच्या सरकारपेक्षा अनेक पटीनं चांगलं चित्र या देशात उभं राहिलेलं आपल्याला दिसतंय. आपण बघाल साधारणतः 4 कोटी लोकांना गरजूंना पक्की घरं देण्याचं काम झालेलं आहे, 10 कोटी गॅस कनेक्शन्स देण्याचं काम झालेलं आहे, साधारणतः 12 कोटी स्वच्छतागृह या देशामध्ये देण्यात आलेले, 14 कोटी प्रत्येक घरात नळ कनेक्शन त्या ठिकाणी देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. आणि DBT आणल्यामुळे जी गळती होती ती थांबवूनच 100% लाभ आज या 10 वर्षामध्ये सर्वसामान्यांना पोचला हे वैशिष्ट्य मोदी सरकारच्या कामगिरीचं आहे. 51 कोटीपेक्षा अधिक जनधन खाती सुरू केल्यानं एकही पैशाची गळती न होता सरकारी योजनांचं अनुदान असेल थेट अर्थसहाय्य लाभार्थ्यापर्यंत त्या ठिकाणी बँक खात्यात जमा झाल्यानं त्या ठिकाणी अनेक प्रकारची गळती त्या ठिकाणी थांबून लाभार्थ्याला फायदा झालेला आहे. आणि 2016 पासून गेल्या 8 वर्षामध्ये 26,500 कोटी एवढ्या रकमेचे व्यवहार UPI द्वारे या ठिकाणी झालेले आहेत. आपण बघाल UPA सरकारच्या कारभाराची तुलना करताना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील NDA सरकारशी आज तुलना करणारी आकडेवारी या ठिकाणी सादर करतोय. 2014 साली LPG गॅस सिलेंडरवर जे अनुदान मिळत होतं सबसिडीचं ते त्यावेळेला बंद केलं गेलं, परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये 2022 पर्यंत गरीब कुटुंबांची 73,000 कोटीची बचत या DBT मुळे झाली, डायरेक्ट त्या ठिकाणी बेनिफिट लाभार्थ्याला मिळालं. 2014 साली पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून साधारणतः 55% रस्ते गावं रस्त्यानं जोडली गेली होती, परंतु 2023 पर्यंत 99% गावं ही रस्त्यानं जोडली गेली, एवढं गतीनं काम या सरकारचं सुरू आहे. 2014 साली माफक दरात औषध पुरवणारी केवळ 80 जनऔषधी केंद्र होती, ती आज मितीला 10,000 केंद्र आहेत. 2014 साली ग्रामीण भागात सरासरी 12.30 तास वीज पुरवठा होत होता, आज तो 22.5 तास त्या ठिकाणी होताना दिसतोय. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य युवा घटक असेल, शेतकरी असेल, महिला असतील, बेरोजगार यांच्यासाठी स्टँडअप योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, पंतप्रधान मुद्रा योजना त्या ठिकाणी 10 लाखापर्यंतचं विनातारण कर्ज असेल, 1 कोटीपर्यंतचं स्टँडअप योजना त्या ठिकाणची असेल, अनेक प्रकारच्या बेरोजगार आणि तरुणांसाठी त्या ठिकाणी योजना सरकारच्या माध्यमातून आणल्या गेल्यात. शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी 6,000 रुपये वर्षाच्या
तीन टप्प्यामध्ये 2-2 हजारप्रमाणे केंद्र सरकारनं या ठिकाणी शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे असा एकही घटक नाही. असंघटित कामगार असेल त्या ठिकाणी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून स्वनिधी योजना आपण 50,000 दिली. विश्वकर्माच्या माध्यमातून जो 12 बलुतेदार कष्टकरी वर्ग आहे त्याला त्या ठिकाणी 1 लाख रुपयाचं अर्थसहाय्य असेल. म्हणजे समाजातला एकही घटक ना योजनांनी लाभापासून वंचित आहे किंवा विकासापासून वंचित आहे याची काळजी केंद्र सरकारनं मोदी सरकारनं या ठिकाणी घेतली आहे. आणि निश्चितपणे विकसित भारताची संकल्पना घेऊन आज या योजना पुढे आल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये ह्या योजना राहिलेल्या जे घटक आहेत किंवा जो विकासाचा भाग राहिलेला आहे तोही येणाऱ्या मोदी सरकारच्या कालावधीमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण होऊन विकसित भारताचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होऊ शकतो. मला वाटतं भारतीय जनता पार्टी उमेदवारी देत असताना जातीपातीच्या आधारे त्या ठिकाणी उमेदवारी देत नसते. परंतु या ठिकाणी चांगला उमेदवार, निवडून येणारा उमेदवार आणि लोकप्रिय असणारा उमेदवार या ठिकाणी दिला जातो. पंकजाताईंची जात म्हणून उमेदवारी दिलेली नाही, जानकरांची जात म्हणून उमेदवारी दिली नाही. तर जानकर हे उपेक्षित समाजासाठी, धनगर समाजासाठी मोठ्या प्रमाणावर काम करतात. पंकजाताई सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी काम करतात. भुजबळसाहेब ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या समता परिषदेच्या माध्यमातून काम करतात. आणि जे गोर गरिबांसाठी उपेक्षितांसाठी काम करतात अशा नेत्यांना बघून उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. जातीपातीमध्ये भारतीय जनता पार्टी कधीच उमेदवाऱ्या वाटत नाही तशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी नसते. विकासाभूमिक जो उमेदवार असेल, जे नेतृत्व असेल त्याला प्राधान्य देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची असते. नाही आता मला काय विचारून ते येण्याचं ठरवत नसतात, परंतु चर्चा सुरू आहेत, अनेक फैरी झालेले आहेत. मला वाटतं युती आघाड्यांसंदर्भात जे काही चित्र असेल ते येणाऱ्या 2 दिवसात स्पष्ट व्हायला हवं. नाही मला वाटतं अजूनपर्यंत यावर निर्णय झालेला नाही. राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आशिषजी यांच्या समन्वयातनं त्या ठिकाणी केंद्राचं आमचं वरिष्ठ जे संसदीय मंडळ असतं ते यावर लवकरात लवकर शिक्कामोर्तब करून उमेदवारासंदर्भात त्या ठिकाणी निर्णय अपेक्षित आहे. नाही यावरूनच महाविकास आघाडीमध्ये काय आलबेल चाललंय हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. कोणाला पाठिंबा द्यायचा, कोणाबरोबर युती आघाडी करायची, कोणाच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढत करायची, दाखवायचं मैत्रीपूर्ण पुन्हा उमेदवार उभा करायचा. मला वाटतं भांबावलेल्या अवस्थेमध्ये महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरेंची सुद्धा अवस्था दिसते. झाला का उमेदवार जाहीर नाही म्हणून मला वाटतं आपण राग समजू शकतो. परंतु उन्मेष पाटलांनाही गेल्या वेळेला स्मिता वाघ यांना जाहीर झालेलं तिकीट त्या ठिकाणी रद्द करून उमेदवारी दिली होती. त्याला पक्षाने सन्मानच केला होता. मला वाटतं कधी कधी राग असतो, घाईगर्दीत निर्णय घेणं
हे ते फायद्याचं ठरत नाही. नंतर उन्मेष पाटलांना ते त्या ठिकाणी समजून येईल, कारण भारतीय जनता पार्टीचे जळगावमध्ये कार्यकर्त्यांची एक अभेद्य फळी आहे, पक्षाचा विचार मांडणारी ताकदवान कार्यकर्त्यांची फळी आहे, आणि मोदी साहेबांवर विश्वास असणारा मोठा वर्ग जळगाव जिल्ह्यात आहे. आणि त्याच्यामुळे लोक मतदान करताना मोदी साहेबांकडे बघून मतदान करणार आहे, आणि त्याच्यामुळं उमेदवारापेक्षा मोदींना या देशाचं पंतप्रधान करायचं आहे. आणि देशाची निवडणूक आहे, त्या भावनेतनं देशातील मतदार जसं मतदान करणार आहे तसंच महाराष्ट्रातील करेल, आणि त्याच उद्देशानं जळगावमधील मतदार मोदींकडे बघत प्रचंड मतानी त्या ठिकाणी जळगावचाही खासदार निवडून येईल. नाही, मला वाटतं सगळे बेफाम झालेले नेते उमेदवार आपल्याला महाविकास आघाडीमध्ये बघायला मिळतील, कारण त्यांना अजून सूर सापडत नाही. मोदी साहेबांवर केंद्र सरकारवर टीका करायला कुठलाच मुद्दा नाही, कारण देश प्रगतीकडे जातोय, विकसित भारताची संकल्पना लोक उचलून धरतायत, टीका करायला मुद्दे समजून घेत नाहीत, फक्त भावनिक बोलायचं, वात्रट बोलायचं. आणि ओमराजे निंबाळकरही त्याच धाटणीतला आहे, अनेक वेळा तो अशा प्रकारचं बेताल वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आता मटका की काय हे जनता त्या ठिकाणी दाखवून देईल. प्रचंड मताने तिथला उमेदवार आमचा महायुतीचा निवडून येईल, आणि त्यावेळेला अशा प्रकारची वक्तव्य करणं कसं चुकीचं आहे हे त्यांना समजून येईल. नाही, आता महायुतीत आलबेल आहे की नाही महाराष्ट्र पाहतोय. आज महायुतीत दोन चार जागा सोडल्या तर अत्यंत उत्तम संवादातनं सगळ्या जागांचा निर्णय झालाय. दोन चार जागांचा सुद्धा निकाल आज उद्या त्या ठिकाणी अंतिम होईल. त्याच्यामुळे आलबेल त्यांच्याकडे नाही, महाविकास आघाडी एकत्रित नाही, आंबेडकर साहेब त्यांच्यासोबत नाहीत, यांच्यासोबत काँग्रेस आहे, परंतु काँग्रेसने त्याच्या मैत्रीपूर्ण लढत करतायत. राजू शेट्टीच्या इथे एकीकडे राजू शेट्टीला सपोर्ट सांगायचा, दुसरीकडे उमेदवार टाकतायत. त्याच्यामुळे आलबेल नाही ते महाविकास आघाडीमध्ये, परंतु बच्चू कडूंचा आता वैयक्तिक नवनीत राणांच्या विषयी जे काही आक्षेप आहेत त्यातना अशा प्रकारची वक्तव्य त्यांची महायुतीवर येत आहेत. परंतु महायुतीत सगळं आलबेल आहे, सुसंवाद नीट आहे, आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला पूर्णपणे दिसून येईल. आपण एक यावरून लक्षात येईल की सगळे उमेदवार इच्छुक असू शकतात, परंतु मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होण्यासाठी आपल्या भूमिकेनं त्यात अडसर येऊ नये अशी समंजसपणाची भूमिका महायुतीतले सगळे इच्छुक उमेदवार नेते घेताना दिसतायत, आणि तशाच प्रकारची सामंजस्यपणाची भूमिका या ठिकाणी किरण सामंत यांनी घेतली, त्यांचं मी अभिनंदन करतो. कारण त्यांचे बंधू या राज्याचे महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री आहेत, महायुतीतले घटक पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आहेत, आणि जेव्हा एखादा नेता महत्त्वाची भूमिका महायुती पक्षात करत असतो त्यावेळेला त्यांच्या घरातल्या बंधूंना अशा प्रकारची भूमिका घेणं हे त्या ठिकाणी निश्चितच त्या नेत्यासाठी सुद्धा त्यांची प्रतिष्ठा वाढवणारं ठरतं. आणि आता कोकणामध्ये एकोप्यानं महायुतीचा त्या ठिकाणी खासदार ताकदीनं निवडून येईल यावर अधोरेखित झालेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.